2021 साली मेट्रोमधून प्रवास करण्याचं पुणेकरांचं स्वप्न आता पूर्ण होणार नाहीये, कारण अजित पवारांनी आश्वासन दिलं खरं, मात्र प्रशासनाला ही डेडलाईन पाळता आलेली नाहीये. दोन्ही मार्ग एंड टू एंड सुरू व्हायला तर अधिक कालावधी जाणार आहे, मात्र काही विशिष्ट टप्पेही यावर्षी सुरू होऊ शकणार नाहीयेत. बघूया साम टीव्हीचा त्यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट. सुरू होण्याआधीच पुणे मेट्रो लेट. अजितदादांनी आश्वासन दिलं खरं, प्रशासनाकडून मात्र डेडलाईन चुकली. पुणेकरांचं मेट्रो प्रवासाचं स्वप्न डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. वनास ते रामवाडी या मार्गाच्या वनास ते गरवारे महाविद्यालयादरम्यान 5 किलोमीटरचा पट्टा, पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावरील पिंपरी महापालिका ते फुगेवाडी हा 7 किलोमीटरचा पट्टा डिसेंबर अखेरीस सुरू होणार होता. पण 2021 तरी पुणेकरांच्या नशिबी मेट्रो प्रवास नाही हे कटू सत्य आहे. जुलै महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि त्यानंतर पुणेकरांचं मेट्रोमध्ये बसण्याचं स्वप्न हे लवकरच पूर्ण होईल यावर शिक्कामोर्तब झालं. या दोन्ही मार्गांचं एकत्रितपणे सुमारे 65-70% काम पूर्ण झालंय, तर उर्वरित काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. सध्या रूळ टाकण्याचं तसंच विद्युत पुरवठ्याच्या तारा जोडण्याचं, सिग्नल यंत्रणा आणि स्थानक उभारणीचं काम वेगात सुरू आहे. ही कामं अधिक वेगानं कशी होतील याचं नियोजन सुरू आहे आणि यासाठी 10 वेगवेगळे विभाग कार्यरत आहेत. बीजेपी जे करते ते महाविकास आघाडीला पसंत नाही आहे, त्यामुळं पुलावर सुद्धा लाकडी पुलावर गणेश मंडळांचं नाव सांगून ते 3 महिने डिले केला. ते 3 महिने जर डिले झाला नसतं तर डिसेंबरमध्ये चालू झाली असत. आज तुम्ही माझी बाईट घेताय त्यावेळेस कानपूरच्या मेट्रोचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलेलं आहे. पुण्याच्या मेट्रोचं किती दिवस चाललेलं आहे. सगळ्या पक्षाचे मोठमोठे नेते मंडळी पुण्यात असताना कशामुळे ही मेट्रो रखडली हा कुठलाच नेता या पुण्याच्या लोकांना सांगत नाही. देशात कुठेही मेट्रो सुरू करायची असेल तर त्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त यांच्याकडून मान्यता लागते. यात CMRS पथक पुण्यात दाखल झालंय. पिंपरी चिंचवड महापालिका ते फुगेवाडी दरम्यानच्या मार्गिकेची चाचणी सुरू आहे. चाचणी यशस्वी झाली तर येत्या काही महिन्यांमध्ये पुणेकर मेट्रोनं प्रवास करू शकतील. कॅमेरामन संपत मोरेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे.